नमस्कार. आत्ता अचानकपणे फेसबुक लाईव्ह यायचं कारण थोडक्यात सांगतो की काल एक हिंदी चॅनलवर एक गाण्याचा रियालिटी शो येतो. त्या शोचं मी नाव घेत नाही, पण त्या शोमध्ये तो काय नाव त्याचा, आदित्य नारायण हा त्या शोमध्ये काय होस्ट आहे. आणि तेव्हा त्या शोमध्ये त्यांनी बोलता बोलता असं म्हटलंय तो की जो मी काय तो शो बघत ना बघितलेला नाही आहे, मला आमच्या अलिबागच्या अनेक लोकांनी फोन करून तक्रार केली, आमच्या अलिबागचे पदाधिकारी महेश गुंडोले यांनी देखील मला फोन करून त्याची तक्रार दिली, माझ्या आमच्या मनसेचे अनेक लोकांनी त्याची तक्रार केली आहे की त्या आदित्य नारायण यांनी बोलता बोलता असं एका कंटेस्टंटला सांगितलं की राग पट्टी ठीक से दिया करो, हम क्या अलिबाग से आए हैं क्या. मला असं वाटतं की हा नक्की याचा निषेध नक्कीच व्हायला पाहिजे. आणि आजकाल जो उठतो तो सरास हिंदी आहे हिंदी चॅनलवर हम अलिबाग से आए हैं क्या हे बोलून मोकळा होतो. तर मला असं वाटतं की ह्यांना अलिबागची संस्कृती माहिती नाही आणि आमच्या अलिबागची लोकं माहिती नाही. उद्या जर का आमच्या अलिबागच्या लोकांचं अलिबागकरांचं जर का डोकं फिरलं त्या शोचं काय करतील ते, एक यांचं हिंदीचं गोष्ट अलिबागमध्ये चालू देणार नाही. आणि हा नक्की अलिबागकरांचा अपमान आहे. हा माल अलिबाग से आहे म्हणजे काय, ही कुठली बोलायची पद्धत झाली, याचा निषेध करतोय आम्ही मनसे चित्रपट सेनेकडनं. माझं आत्ता उदित नारायण यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांना मी काय जे माझ्या भाषेत सांगायचं त्यांच्याशी बोललो आहे, कारण त्यांना हेही सांगितलं तुमच्या पोराचे सध्या त्या आदित्य नारायणची सध्या अनेक तक्रारी येत आहेत त्याच्या आगाऊपणाची, त्याची नाटकं खूप वाढलेली आहेत, त्याचा आगाऊपणा उद्धटपणा ह्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे येत आहेत. पण माझ्या अलिबागच्या लोकांचा अपमान, माझ्या अलिबागचा अपमान मी सहन करणार नाही, माझा पक्ष सहन करणार नाही, मनसे चित्रपट सेना आम्ही सहन करणार नाही. मी त्यांना कडक शब्दात सांगितलेलं आहे, सोनीच्या लोकांना आपण कडक शब्दात सांगितलेलं आहे की तुमचा जो काय आता जेव्हा किंवा तुमचं काय शूटिंग असेल टेलिकास्ट असेल त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या अलिबागच्या माझ्या लोकांची तुम्ही माफी मागायची. आणि सगळ्यांना मी आता पत्रच काढतो त्या अख्ख्या हिंदी मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यांना की मला ह्याच्यापुढे कोणी मैं अलिबाग हम अलिबाग से आए है क्या हे वाक्य जर का मला कुठल्याही चॅनलवर ऐकू आलं तर आता पत्र नाही काढणार, विनंती नाही करणार, फेसबुक लाईव्ह नाही करणार, कानाखाली आवाज काढणार. एकदा निवेदन, एकदा विनंती, नंतर आणि ह्या गोष्टीला मला असं वाटतं की विनंती करायचीच नाही, खरं म्हणजे आवाजच काढायचा आहे. पण आता माझी या फेसबुक लाईव्ह मी का मुद्दा म्हणून केलं तुम्हाला सांगायला की आपण एखादी गोष्ट केली, तुम्ही अलिबागकर मला जेवढे जेवढे जण फोन करतात ते तुम्ही सगळे चिडलेले आहात, पण काय होणार, तुम्ही चिडणार, तुम्ही जाऊन शूटिंग बंद करणार आणि वेळ नाही आता शूटिंग बंद करण्याची किंवा मारामारी करायची किंवा जे काय असेल ते करायची, कारण करोनाचा काळ आहे. पण त्यांना माफी तर नक्की मागायला लावणार मी, हे तुम्हाला माहिती आहे, तर मी ते सगळं करीन. माझ्या चॅनलच्या लोकांशी देखील बोलणं झालेलं आहे. तुमचा राग, तुमचा संताप मी समजू शकतो. सध्या शांत राहा, मी माझ्या परीने जेवढं काही करत येईल ते करतोय आणि करत राहीन. अलिबागचा असो किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याच्या शहराचा गावचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सहन करणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अलिबागकरांच्या सदैव पाठीशी होतं आहे आणि याच्यापुढे देखील राहतील. परत इथे सांगतो, आदित्य नारायणला मी माफी मागायला नक्की, अलिबागकरांची तमाम अलिबागकरांची मी त्या आदित्य नारायणला माफी मागायला नक्की लावणार. आणि एकदा मनसेनी सांगितलं तर त्याला माफी ही मागायचीच आहे, नाही मागितली तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय करायचं ते. असो, धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची, काम असेल तर घरनं बाहेर पडू नका. मी आत्ता फक्त बाहेर पडलो कारण मला एका ठिकाणी किट्स द्यायला जायचं म्हणून बाहेर पडलो आहे. मास्क घाला, हात धुवा, शक्यतो बाहेर पडू नका. स्वतःची आणि घरच्यांची कुटुंबियांची काळजी घ्या. आणि परत आता लाईव्ह आलोच आहे म्हणून सांगतो, जे कोण माझे मनसेचे सहकारी हे लाईव्ह बघत आहेत, तुम्हाला जे म्हणून कलावंतांसाठी मनोरंजन क्षेत्रासाठी तुम्हाला करता येईल, अन्नधान्य देणं किंवा इतर गोष्टी मदत करणं, हे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून तुम्हाला जिथे तुमच्यापर्यंत तुमची काळजी घेऊन शक्य होईल तेवढी सगळ्यांनी कृपा करून मदत करावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोककलावंत, जे मी मागे आमच्या रमेश परदेशी आज अमितजी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आज मनसे चित्रपट सेना महाराष्ट्रभर कलाकारांचे मनोरंजन क्षेत्र लोकांना आपण अमितजींच्या वाढदिवसानिमित्त आपण काय काय गोष्टी आपण भेट देत आहोत, मी त्याला मदत नाही म्हणणार, भेट म्हणेन मी.
आपल्याकडनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं एक खारीचा वाटा म्हणेन त्याला मी. तुम्हाला देखील जेवढं जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं तुमचा खारीचा वाटा ही भेट आपल्या मनोरंजन क्षेत्रातल्या लोकांना करावी एवढी विनंती करतो. आणि जाता जात परत एकदा सांगतो त्या शोच्या आदित्य नारायणला मी तमाम माझ्या अलिबागकर बांधवांची बहिणींची माझ्या सगळ्या अलिबागकरांची मी माफी मागायला नक्की लावीन. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.